नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक माहुरे, रयत शिक्षण संस्थेच्या राब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी शिक्षणशास्त्र या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SYBA या वर्गातील घटक क्रमांक एक माध्यमिक शिक्षण या घटकातील माध्यमिक शिक्षण समस्या व उपाययोजना या घटकाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहित आहे औपचारिक शिक्षणातील हा एक टप्पा माध्यमिक शिक्षणाचा हा एक टप्पा आहे। किंवा माध्यमिक शिक्षण म्हणजे काय, तर प्राथमिक शिक्षण आणि विद्यापीठीय शिक्षण यांना जोडणारा दुवा म्हणजे माध्यमिक शिक्षण होय। म्हणजे हे काय, शाल किंवा शिक्षण प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा किंवा विद्यार्थी दशेतील एक महत्त्वाचं शिक्षण म्हणून या माध्यमिक शिक्षणाकडे पाहिले जात असते। त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण म्हणजे आपणास असेही म्हणता येईल की प्राथमिक शाळांचा परिसर ज्यांच्यासाठी उपयुक्त राहिलेला नाही, परंतु शाळेच्या मार्गदर्शनाशिवाय ज्यांना समाजामध्ये प्रभावीपणे वावरता येत नाही अशा युवकांचे शिक्षण म्हणजे माध्यमिक शिक्षण होय। याचाच अर्थ असा आहे की माध्यमिक शिक्षण हे व्यक्तीच्या दैनंदिन जीवनासाठी किंवा व्यक्तीला भावी आयुष्य चांगल्या पद्धतीनं यशस्वी पद्धतीनं जगण्यासाठी माध्यमिक शिक्षणाची आवश्यकता खूप महत्त्वपूर्ण आहे। आणि त्याचबरोबर या माध्यमिक शिक्षणामध्ये ज्या काही समस्या आहेत, आज आपण पाहणार आहोत की माध्यमिक शिक्षणातील समस्या आणि त्यामधील उपाययोजना। आपण पाहतो की भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 1947 नंतर भारतामध्ये सर्वात प्रथम या माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात जास्त विचार करण्यात आलेला आहे। कारण संख्यात्मक वाढ भरपूर होत होती आणि गुणात्मक वाढ थोडीशी कमी प्रमाणामध्ये होती। मग या माध्यमिक शिक्षणाच्या समस्या कोणत्या आहेत? आपण पाहतो की ज्या पद्धतीनं समाजाच्या गरजा बदलत असतात त्या पद्धतीनं शिक्षण पद्धतीसुद्धा बदलत असते। प्राचीन भारतामध्ये जी काही शिक्षण पद्धती अस्तित्वात होती ती मध्ययुगीन काळामध्ये नव्हती, आणि जी मध्ययुगीन काळामध्ये शिक्षण पद्धती अस्तित्वात होती ती आज नाही आहे, आणि आजही याहीपेक्षा गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं आपण वर्गामध्ये बसून अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया घडून येत होती ती प्रक्रिया आता येत आहे का? नाही। या कोविडच्या प्रादुर्भावामुळं या शिक्षण पद्धतीमध्ये बदल झालेला आहे। याचाच अर्थ असा आहे की ज्या पद्धतीनं समाजाच्या गरजा बदलत जातात त्याच पद्धतीनं ही शिक्षण पद्धती किंवा शिक्षणाच्या उद्दिष्टामध्ये सुद्धा बदल होत असतो। विद्यार्थी मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने शिक्षणाचा विस्तार झालेला आहे आणि हा विस्तार फक्त संख्यात्मक बरोबरच गुणात्मकही व्हायला पाहिजे होता, जर दोन्ही बाबतीत विस्तार झाला असता तर आज आपला भारत देश कुठंतरी विकसित राष्ट्राच्या रांगेमध्ये राहिला असता। म्हणजे याचाच अर्थ या शिक्षणातून म्हणावा तितका समाजाचा विकास झालेला दिसून येत नाही, या शिक्षण पद्धतीमध्ये कुठंतरी समस्या आहेत आणि ह्या समस्या दूर केल्याशिवाय मानवाचा किंवा एकंदरीत व्यक्तीचा समाजाचा आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास होणार नाही। म्हणून आजच्या तासाला आपण माध्यमिक शिक्षणातील कोणकोणत्या समस्या आहेत आणि त्यावर कोणत्या पद्धतीनं उपाययोजना करता येतील या घटकाचा अभ्यास करणार आहोत। माध्यमिक शिक्षणातील पहिली समस्या आहे विद्यार्थी मित्रांनो की अवाढव्य विस्तार किंवा ज्याला आपण संख्यात्मक वाढ म्हणतो। भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सर्वात प्रथम या शिक्षण पद्धतीमध्ये, कारण ग्रामीण भागामध्ये शिक्षण संस्था नव्हत्या किंवा शाळांची संख्या नव्हत्या, म्हणून सरकारने सर्वांपर्यंत किंवा सर्व लोकांपर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी संख्यात्मक वाढीवर लक्ष दिलेलं होतं। म्हणजे प्रत्येक गावामध्ये शाळा निर्माण करण्यावर लक्ष दिलं होतं किंवा शाळेची स्थापना करण्यावर निर्माण लक्ष दिलेलं होतं। परंतु या अवाढव्य विस्तारामुळं त्याचे काही दुष्परिणाम झालेले आहेत। काय झालेलं आहे, ही समस्या आहे अवाढव्य विस्ताराची। त्याच्यामध्ये सर्वात प्रथम शाळांच्या या वाढत्या संख्येमुळं शिक्षकांना विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देता आलं नाही। कारण शिक्षण पद्धतीमध्ये जोपर्यंत शिक्षकाला विद्यार्थी
प्रत्यक्षपणे ओळखता येत नाही किंवा त्याच्यावर वैयक्तिक लक्ष देता येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्याचा विकास होत नाही, विद्यार्थ्यावर योग्य संस्कार देता येत नाही, कारण किंवा वैयक्तिक लक्ष असल्याशिवाय त्या विद्यार्थ्यामध्ये कोणत्या उणिवा आहेत, त्या विद्यार्थ्यामध्ये कोणते कलागुण आहेत याची जाणीव शिक्षकाला होणं गरजेचं असतं. आणि जर वाढती संख्या असेल, वर्गामध्ये विद्यार्थी जास्त असतील, तर शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्या 30 मिनिटाच्या तासिकेमध्ये किंवा 35 मिनिटाच्या तासिकेमध्ये वैयक्तिक लक्ष देता येत नाही किंवा त्यांच्यावर योग्य संस्कार करता येत नाहीत, पर्यायानं विद्यार्थ्याचा गुणवत्ता विकास होत नाही. ही फार मोठी समस्या या अवाढव्य विस्तारामुळं झालेली आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं संख्यात्मक वाढ झाली त्या पद्धतीनं इमारती अपुऱ्या पडू लागल्या, भौतिक सोयीसुविधांचा अभाव ही फार मोठी समस्या आहे. ज्या पद्धतीनं प्रत्येक ग्रामीण भागामध्ये किंवा ज्या ठिकाणी 5000 लोकसंख्या आहे त्या ठिकाणी माध्यमिक शाळांची स्थापना करण्यात येऊ लागली, परंतु त्या प्रमाणामध्ये इमारती किंवा भौतिक सोयीसुविधा ह्या पुरवल्या जात नव्हत्या. त्याच्यामुळे ही सुद्धा फार मोठी समस्या होती, कारण ज्या काही भौतिक सोयीसुविधा आहेत त्यामध्ये प्रत्येक शाळेला स्वतंत्र इमारत असायला पाहिजे, ग्रंथालय असायला पाहिजे, प्रयोगशाळा असायला पाहिजे, वाचनालय, क्रीडांगण, या सुविधांचा अभाव या अवाढव्य विस्तार संख्येमुळं जाणवू लागला. त्याचबरोबर ज्यावेळेस एखाद्या शाळेची निर्मिती करता येते केली जाते त्यावेळेस त्या शाळेचं पथक पर्यवेक्षण किंवा ज्याला आपण सुपरविजन म्हणतो किंवा पर्यवेक्षण किंवा तपासणी म्हणतो, ही तपासणीसुद्धा समाधानकारक होत नव्हती, कारण शाळांची संख्याच तेवढी होती आणि पूर्वी शिक्षणाधिकारी तपासणी करायचे, शाळांची तपासणी शिक्षणाधिकारी करायचे. एका जिल्ह्यामध्ये तर जास्तीत जास्त शाळा असतील तर त्या जिल्हाधिकाऱ्याला संपूर्ण शाळांची भेट देऊन त्यांच्याविषयी दर्जा सांगणं किंवा त्यांना मार्गदर्शन करणं, पर्यवेक्षण झाल्याच्या नंतर त्या शाळेतील शिक्षकांना किंवा एकंदरीत त्या घटकाला मार्गदर्शन करणं, यामध्ये अडचणी निवारण होत होत्या, असमाधानकारकपणे काम चालत होतं, म्हणजे योग्य पद्धतीचं पथक पर्यवेक्षण होत नव्हतं, समाधानकारक ते पथक पर्यवेक्षण होत नव्हतं. याचबरोबर या अवाढव्य विस्तारामुळं विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच जो काही भावनिक, सामाजिक आणि इतर सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी जे शालेय वातावरणामध्ये अभ्यासपूरक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जात होते, हे अभ्यासपूरक व सांस्कृतिक उपक्रम राबवत असताना सुद्धा शिक्षकांना अनंत अडचणी येत होत्या, कारण सुविधा भरपूर नव्हत्या, सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे म्हणले तर सभागृह नव्हते, म्हणजे एकंदरीत विद्यार्थी संख्या जास्त होती आणि जास्त विद्यार्थी संख्येवर जर सांस्कृतिक कार्यक्रम किंवा अभ्यासपूरक उपक्रम घ्यायचे म्हटलं तर शिक्षकांना ते त्रासदायक किंवा अडचणी निर्माण करणार होतं, कारण प्रत्येक विद्यार्थ्यावर किंवा प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कोणते कलागुण आहेत, कोणत्या क्षमता आहेत, त्या क्षमतांचा किंवा त्या कलागुणांचा कसा विकास करता येईल यासाठी वैयक्तिक लक्ष देता येत नव्हतं. विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी अनंत अडचणी, म्हणजे शिस्तीचा प्रश्न निर्माण होत होता, वेळेचा प्रश्न निर्माण होत होता. म्हणून अभ्यासपूरक उपक्रमांच्या माध्यमातून किंवा सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासाबरोबर इतर सुप्त शक्तींचा विकास करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. पुढं त्याचबरोबर या अवाढव्य विस्तार संख्येमुळं या विद्यार्थी संख्येंना किंवा जी काही वर्गामध्ये जास्त विद्यार्थी संख्या होती या विद्यार्थ्या संख्येंना अध्यापन करताना सुद्धा अडचणी येत होत्या, ज्याला आपण वर्ग नियंत्रण म्हणतो, क्लास कंट्रोल. म्हणजे शिक्षकाला जर वर्गामध्ये 30-40 विद्यार्थी असतील तर किमान त्या 30 मिनिटामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे 1 मिनिट देता येईल, परंतु वर्गामध्ये जर 100 किंवा 70-80 विद्यार्थी असतील तर शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांना योग्य न्याय देता येत नव्हता किंवा कोणत्या पद्धतीनं अध्यापन करावं, कारण त्या जास्त विद्यार्थी संख्येमध्ये काही विद्यार्थी अतिहुशार बुद्धीचे असतात, काही निम्न असतात किंवा काही निम्न किंवा त्याच्या खालच्या पातळीचे असतात. त्याच्यामुळं शिक्षकांना वर्गामध्ये कोणत्या अध्यापन पद्धतीचा किंवा कोणत्या टेक्निक्सचा उपयोग करावा ही समस्यासुद्धा जाणवत होती. त्याचबरोबर जे काही वर्गामध्ये 70-80 विद्यार्थी आहेत किंवा 100 विद्यार्थी असतात त्यांचे गृहपाठ तपासणे, स्वाध्याय तपासणे या अनंत अडचणी या अवाढव्य विस्तारामुळं म्हणजे संख्यात्मक वाढीमुळं या समस्या निर्माण झालेल्या होत्या. म्हणजे एकंदरीत
या आवाढव्य वाढीमुळे ह्या समस्या होत्या. मग ह्या समस्या कशाच्या माध्यमातून दूर करता येतील किंवा त्या समस्यावर कसा उपाययोजना करता येतील या हेतून सुद्धा विचार केला पाहिजे. कारण फक्त संख्यात्मक वाढ करणं हे तर खूप गरजेचं आहे, कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यापर्यंत किंवा ग्रामीण भागापर्यंत शिक्षणाची गंगा गेली पाहिजे. परंतु ह्या समस्या दूर करत असताना या ठिकाणी शासनाने किंवा शिक्षकांनी किंवा जे काही संस्था आहेत त्यांनी शाळेच्या मागणीनुसार तुकड्या वाढ दिल्या पाहिजेत. आपण पाहतो की अजूनही शहरी भागामध्ये एका एका वर्गामध्ये 100-100 विद्यार्थी बसलेले असतात आणि खरं तर मान्यता 30 विद्यार्थ्यांची असते. म्हणजे याचाच अर्थ त्या शाळेला त्यांच्या तुकड्या वाढीसाठी मागणीनुसार तुकडी वाढ दिली पाहिजे आणि त्याचबरोबर फक्त तुकडी वाढ देऊन चालणार नाही तर त्यासाठी शिक्षक संख्यासुद्धा पुरवली पाहिजे, तरच ही समस्या थोडीशी दूर होऊ शकते. त्याचबरोबर शासनाने ज्या ठिकाणी शाळांची मागणी केली असेल त्या ठिकाणी सर्व भौतिक साधन सुविधा आहेत का नाहीत, कारण विद्यार्थ्यांमधूनच भावी नागरिक तयार होणार नाहीत, भावी राष्ट्राचं नेतृत्व निर्माण होणार आहेत, त्यासाठी सर्व सुविधायुक्त माध्यमिक शाळांची निर्मिती केली पाहिजे. ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या जास्त आहे त्या ठिकाणी शिक्षकांनी सुद्धा गटचर्चा असेल, प्रकल्प पद्धती असेल या वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा उपयोग केला पाहिजे. जर विद्यार्थी संख्या जास्त असेल तर एकेरी अध्यापन पद्धतीचा उपयोग न करता सर्व विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक मग त्याच्यामध्ये गट असेल, प्रकल्प पद्धती असेल या पद्धतीचा किंवा सहकार्ययुक्त अध्यापन पद्धती असेल, कोर लर्निंग असेल या पद्धतीचा जर उपयोग केला तर वर्गातील शिस्तीचा प्रश्न निर्माण होणार नाही. म्हणजे या ठिकाणी शिक्षकांनी आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये सुद्धा बदल करायला पाहिजे, म्हणजे ती समस्या जाणवणार नाही. किंवा वर्गामध्ये जे काही शिक्षकाला स्वाध्याय तपासण्याची समस्या जाणवत असते किंवा गृहपाठ तपासण्याची समस्या जाणवत असते, ही समस्या दूर करण्यासाठी शिक्षकांनी मॉनिटर पद्धतीचा म्हणजे वर्गामध्ये जो काही हुशार विद्यार्थी आहे त्यांच्यामार्फत इतर विद्यार्थ्यांचे स्वाध्याय किंवा गृहपाठ तपासून घ्यावेत. म्हणजे जास्त विद्यार्थी संख्या असल्या तरी शिक्षकावर त्याचा ताण येणार नाही. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी किंवा त्यांच्या सुप्त शक्तींचा विकास करण्यासाठी सांस्कृतिक आणि अभ्यासपूरक उपक्रम राबवले जात असतात, हे उपक्रम राबवत असताना सुद्धा गटाच्या माध्यमातून म्हणजे वैयक्तिक उपक्रम घेण्यापेक्षा स्वतंत्र उपक्रम न घेण्यापेक्षा गट पद्धतीनुसार, कारण गट पद्धतीनुसार जर उपक्रम घेतले, सांस्कृतिक उपक्रम घेतले तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होऊ शकतात आणि जर जास्तीत जास्त विद्यार्थी सहभाग झाले तर प्रत्येक विद्यार्थ्यांना त्या उपक्रमामध्ये सहभाग घेण्याची संधी मिळते. आणि ज्यावेळेस असे उपक्रम घेतले जात असतात त्यावेळेस विद्यार्थ्यामध्ये स्वयंशिस्त कशी राहील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत आवाढव्य विस्तार संख्या जरी असलं तरी या पद्धतीच्या उपाययोजना केल्या तर ही समस्या दूर होऊ शकते. म्हणजे या समस्येवर आपल्याला उपाययोजना करू शकतात आणि उपाययोजना करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करता येऊ शकतो. म्हणजे या पद्धतीने ही समस्या आपणास दूर करता येतील. विद्यार्थी मित्रांनो, या शिक्षणामध्ये माध्यमिक शिक्षणामध्ये सर्वात महत्त्वाची जर समस्या कोणती असेल तर ती आहे स्थगन आणि गळती, ड्रॉपआउट रेशो, स्थगन आणि गळती ही फार महत्त्वाची. म्हणजे इयत्ता पहिलीमध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेत असतात त्या सर्वच विद्यार्थ्यांचं माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण होतं का? होत नाही. म्हणजे पहिलीत प्रवेश घेणारा विद्यार्थी काहीतरी कारणास्तव शाळा सोडतो किंवा शिक्षणाला पूर्णविराम करतो. मग स्थगन म्हणजे काय आणि गळती म्हणजे काय? स्थगन कशाला म्हणायचं आणि गळती कशाला म्हणायचं? स्थगन म्हणजे एक प्रकारची, स्थगन म्हणजे काय आपण सुरुवातीला स्थगन पाहूयात. स्थगन कशाला म्हणायचं? स्थगन म्हणजे एकाच वर्गात अधिक काळ राहणे अर्थात नापास होणे. एकाच वर्गात अधिक काळ राहणे म्हणजे काय? नापास होणे. म्हणजे पूर्वीच्या काळी इयत्ता 8वीपर्यंत सुद्धा ज्या काही 4थी बोर्डाची परीक्षा होती या बोर्डाच्या परीक्षेमध्ये नापास केलं जायचं, जर नापास झाला तर पुन्हा तो त्याच वर्गामध्ये बसला जायचा. म्हणजे याचाच अर्थ एकाच वर्गात वारंवार बसणे याला स्थगन म्हणतात. म्हणजे बी एला तुम्ही आता सेकंड इयरला आलात, जर तुमचे फर्स्ट इयरचे विषय पूर्ण निघाले नसते तर तुम्हाला काय करावं लागलं असतं? पुन्हा बी ए प्रथम वर्षामध्येच बसावं लागलं असतं. म्हणजे हे काय झालं असतं? तुमचं स्थगन झालं असतं. आणि स्थगनाची तीव्रता किंवा ते वारंवार जर घडून आलं तर विद्यार्थी शिक्षणापासून दूर जातात.
म्हणजे याचाच अर्थ काय, स्थगनाची ही समस्या फार मोठी समस्या आहे. मग गळती म्हणजे काय, गळती कशाला म्हणतात, गळती म्हणजे शिक्षण पूर्ण होण्याआधीच शिक्षण सोडणे किंवा त्या शिक्षणामधून जे काही कौशल्य किंवा शैक्षणिक पात्रता प्राप्त करण्यापूर्वीच ते शिक्षण सोडणे म्हणजे गळती होय. म्हणजे साक्षरता मिळणार, साक्षरता आत्मसात करण्यापूर्वी लेखन कौशल्य किंवा वाचन कौशल्य किंवा जे किमान कौशल्य आहेत त्या शिक्षणाची, त्या शिक्षणातील किमान कौशल्य प्राप्त करण्यापूर्वीच शिक्षण सोडणे म्हणजे गळती होय. आणि विद्यार्थी मित्रांनो, स्थगन आणि गळती ही माध्यमिक शिक्षणातील फार मोठी समस्या आहे, स्वातंत्र्यापासून ते आज तागायत. स्थगन आणि गळती ही माध्यमिक शिक्षणातील फार मोठी समस्या आहे. म्हणजे या स्थगन आणि गळतीची कारणे काय आहेत, का होतं स्थगन आणि गळती, या दोन्ही घटकाचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. स्थगन आणि गळतीचं प्रमुख कारण आहे प्राथमिक स्तरावरील शिक्षणाचा कच्चा पाया. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं प्राथमिक शिक्षण कच्चं असतं, याचाच अर्थ त्यांना प्राथमिक शिक्षणामधून जे काही मूलभूत कौशल्ये किंवा किमान अध्ययन क्षमता प्राप्त व्हायला पाहिजे त्या जर प्राप्त झाल्या नाही तर विद्यार्थी शिक्षणापासून दूर जातो. कि म्हणजे विद्यार्थ्याला जर पाचवीला प्रवेश घेऊन किंवा सातवीला प्रवेश घेऊन जर किमान लेखन करता आलं नाही, वाचन करता आलं नाही तर त्याच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा न्यूनगंडांची भावना निर्माण होत असते आणि विद्यार्थी शिक्षणापासून दूर जातो. म्हणजे हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. पूर्वीच्या काळी आपण पाहतोच समाजामध्ये असे काही व्यक्ती आपल्याला भेटतात की ते सांगत असतात की मला गणित फार अवघड जात होतं किंवा इंग्रजी फार अवघड जात होती म्हणून मी शिक्षणाला रामराम ठोकला. म्हणजे काय, एखाद्या विषयाच्या अवघडपणामुळं विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात होता. म्हणजे पहिलीला प्रवेश घेतलेला विद्यार्थी दहावीपर्यंत येत नव्हता का, तर त्याला मध्येच हे विषय अवघड वाटायचे. म्हणजे अवघड का वाटत होते, तर त्या व्यक्तीचा किंवा त्या विद्यार्थ्याचा प्राथमिक पाया किंवा प्राथमिक शिक्षणाचा दर्जा तो कच्चा राहिलेला होता किंवा त्याला कमकुवत होता किंवा त्याला जे किमान कौशल्य मिळायला पाहिजे होते ते त्यांनी आत्मसात केलेले होते. म्हणजे स्थगन आणि गळतीची ही फार मोठी समस्या आहे की विद्यार्थ्यांच्या जे काही किमान कौशल्य आहे ते त्याला प्राप्त झाले नसतात. किंवा शाळेचा निकाल असेल याच्यामुळेही, कारण पूर्वीच्या काळी इयत्ता आठवीपर्यंत नापास करायचे, आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे याच्यामध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्वांना पास केलं जात आहे, परंतु पूर्वी चौथी बोर्डाची परीक्षा होती आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये पास झाला तर त्याला पुढे ढकललं जात होतं, परंतु आता हे कमी प्रमाण झालेलं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे पुढे पाठवलं जात आहे. दुसरी समस्या आहे याच्यामध्ये स्थगन आणि दुसरी गळतीचं दुसरं कारण आहे की कुटुंबाची आर्थिक परिस्थिती. आपण पाहतो ज्या कुटुंबामध्ये मूलभूत गरजाच भागवल्या जात नव्हत्या, म्हणजे अन्नच जर मिळत नसेल तर ते शिक्षणाकडे येतील का, म्हणजे आर्थिक परिस्थिती हे सुद्धा स्थगन आणि गळतीचं प्रमुख कारण आहे. म्हणजे मुलांना जे काही शैक्षणिक साहित्य लागणार असतं ते शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी पालकांकडे जर पैसे नसतील तर पालक आपल्या मुलांना शाळेतून घरी काढत होते. म्हणजे पालक काय करत होते, त्या आर्थिक गरजा भागवण्यापेक्षा मुलांना शाळेतून घरी बसवत होते. म्हणजे या ठिकाणी हे आर्थिक कारण सुद्धा खूप, कारण कुटुंबासाठी किंवा कुटुंबाला अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी सुद्धा ही लहान मुलं आपल्या घरच्यांच्या कामामध्ये मदत करत होते. म्हणजे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जर चांगली नसेल तर विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात होते. पुढचं या स्थगन आणि गळतीचं पुढचं कारण आहे रूढी आणि परंपरा. बघा, अजूनही ग्रामीण भागामध्ये रूढी परंपरा फार आहेत. म्हणजे मुलगा हा वंशाचा दिवा असतो. म्हणजे काय, म्हणजे ग्रामीण भागामध्ये मुलींच्या शिक्षणावर अगदी कमी खर्च केला जात असतो तर मुलांच्या शिक्षणावरती जास्त खर्च केला जातो. त्याचं कारण आहे की अजूनही ग्रामीण भागामध्ये असं म्हणतात की मुली हा परक्याचं धन आहे. परक्याचं धन म्हणजे मुलींचं शिक्षण संपलं, तिला नोकरी लागो अथवा न लागो तिचं लग्न करून दिलं म्हणजे त्या शिक्षणाचा फायदा आपल्या कुटुंबासाठी होत नाही तर तो पुढच्यांच्या कुटुंबासाठी होतो. म्हणजे मुली ह्या परक्यांचं धन आहेत, यासारख्या ज्या काही रूढी आहेत किंवा परंपरा आहेत. किंवा याहीपेक्षा अजूनही ग्रामीण भागामध्ये मुलींचं बालवयातच लग्न केलं जात असतं, त्याच्यामुळंही माध्यमिक शिक्षणामध्ये स्थगन आणि गळतीची समस्या आहे. किंवा दारिद्र्य जर असेल तर पालक काय करायचे, मुलांच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष द्यायचे, मुलींच्या शिक्षणाकडे कमी लक्ष द्यायचे, त्याच्यामुळं सुद्धा. किंवा घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी सुद्धा मुलींना शाळेत पाठवलं जात नाही.
म्हणजे एकंदरीत या रूढी परंपराचा परिणाम या स्थगन आणि गळतीवरती होत होता. त्याचबरोबर शाळा आणि घर यामधील जर अंतर जास्त असेल तर पालक मुलींना शक्यतोवर शाळेमध्ये पाठवत नाही, कारण त्यांना जाताना जे गैरसोय असेल किंवा सहकारी नसतील तर स्थगन आणि गळती होत असते. बघा, ग्रामीण भागामध्ये अजूनही जर आपल्याबरोबर किंवा माझ्या मुलीबरोबर गावातून जाणारे जर कुणीच नसतील शाळेमध्ये, शाळा लांब अंतरावर असेल, तर पालक आपल्या मुलीला कुणाबरोबर पाठवत नाहीत. म्हणजेच काय, ती शिक्षणापासून वंचित राहते, म्हणजे तिची गळती होते. काय होते? गळती होते किंवा तिचे स्थगन होते. म्हणजे शाळा आणि घर यामधील अंतर सुद्धा हे आपल्या याचं कारण आहे. कशाचं? स्थगन आणि गळतीचं. त्याच्यानंतर दुसरं कारण आहे स्थगन आणि गळतीचं. आपण पाहतो की भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या पंथांचे लोक राहतात. याच्यामध्ये जर भटक्या आणि विमुक्त जाती असतील तर ह्या भटक्या आणि विमुक्त जाती आपल्या गरजा भागवण्यासाठी प्रत्येक गावोगावी भटकत असतात आणि त्यांच्यासोबत त्यांची मुलं सुद्धा असतात. म्हणजे ऊसतोड कामगार असतील किंवा ते नंदी बैलवाले असतील, हे काय करतात, ज्या पद्धतीने किंवा ज्या प्रदेशामध्ये आपल्याला काम मिळेल त्या प्रदेशामध्ये सतत भटकंती करत असतात. मग हे भटकंती करत असताना आपल्या मुलांना सुद्धा काही दिवस शाळेमध्ये ठेवतात आणि काही दिवस ते आपल्यासोबत घेऊन जातात. म्हणजे हे कारण सुद्धा या माध्यमिक शिक्षणातील स्थगन आणि गळतीचं आहे. त्याचबरोबर शाळेतील भौतिक साधन सुविधांचा अभाव. म्हणजे शाळेमध्ये आपण पाहतो जर साधन सुविधा योग्य नसतील तर विद्यार्थी, विशेषतः कुमार अवस्थेतील मुलं, जर शाळेमध्ये शौचालयाची व्यवस्था नसेल तर मुली शालेय शिक्षणापासून दूर जात असतात. म्हणजे शाळेमध्ये असणारं क्रीडांगण असेल, सभागृह असेल, ग्रंथालय, वाचनालय किंवा प्रयोगशाळा, ह्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत, ह्या मूलभूत सुविधा विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये गोडी निर्माण करण्यासाठी फार कारणीभूत असतात. आणि ह्याच सुविधा जर शाळेमध्ये नसतील तर त्या शाळेतील विद्यार्थ्यामध्ये किंवा त्या शाळेमध्ये स्थगन आणि गळतीचं प्रमाण जास्त असतं. त्याचबरोबर मोठ्या संख्येचे वर्ग. बघा, स्थगन आणि गळतीसाठी मोठ्या संख्येचे वर्ग हे सुद्धा कारण आहे. ज्या शाळेमध्ये जास्त विद्यार्थी असतात त्या शाळेमधील प्रमाणसुद्धा स्थगन आणि गळतीचं जास्त असतं. कारण का, विद्यार्थ्यांच्या असं लक्षात येतं की शिक्षक माझ्याकडे लक्ष देत नाही किंवा त्या शाळेमध्ये वैयक्तिक लक्ष दिलं जात नाही, मार्गदर्शन दिलं जात नाही आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या स्थगन आणि गळतीवर होतो. बघा, विद्यार्थी शिक्षकांचं फार बारकाईनं अनुकरण करत असतात. जर शिक्षक वर्गामध्ये आपल्याकडे लक्ष देत नसतील तर स्थगन आणि गळतीचं प्रमाण जास्त वाढत असतं. किंवा याशिवाय या स्थगन आणि गळतीचं प्रमाण वाढण्यामध्ये सामाजिक परिसर हा सुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणजे शाळेतून किंवा शहरातून झोपडपट्टीतून येणारे विद्यार्थी यांचं जे शाळेतलं प्रमाण असतं या प्रमाणावर सुद्धा, कारण जे विद्यार्थी झोपडपट्टीमधून येत असतात त्यांच्या समस्या वेगळ्या येत असतात, जे शहरातून शाळेमध्ये येत असतात किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते जे मुलं शाळेत येत असतात त्यांच्या समस्या वेगळ्या असतात. आणि या सर्व समस्यायुक्त विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी आस्था निर्माण करणं हे शिक्षकांचं कौशल्य असतं. जर शिक्षणाविषयी आस्था किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोडी निर्माण झाली नाही तर विद्यार्थ्यांचं स्थगन आणि गळतीचं प्रमाण वाढत असतं. त्याचबरोबर असमान पातळीचे वर्ग. म्हणजे काही विद्यार्थी खूप श्रीमंत घरातून येत असतात तर काही विद्यार्थी खूप गरीब घराण्यामधून येत असतात. काही विद्यार्थ्यांना अगोदरच वारसाचा शैक्षणिक चांगला असतो तर काही विद्यार्थ्यांची पहिलीच पिढी शिक्षणामध्ये येत असते. म्हणजे हा जर असमतोल असेल किंवा असमान पातळीचे वर्ग असतील तर अशा शाळेमध्ये सुद्धा स्थगन आणि गळतीचं प्रमाण जास्त असतं. मग हे स्थगन आणि गळतीचं प्रमाण जर कमी करायचं असेल आणि शिक्षणाचं प्रमाण वाढवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागतील. ही स्थगन आणि गळतीची समस्या दूर करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ज्या ठिकाणी जास्त विद्यार्थी संख्या आहे त्या ठिकाणी शिक्षकांनी सुद्धा विविध अध्यापन पद्धतीचा उपयोग करावा. जे आपण पूर्वी पाहिलं की गटचर्चा असेल, प्रकल्प पद्धती असेल किंवा प्रॅक्टिकलयुक्त असेल. जर आपण प्रॅक्टिकलयुक्त पद्धतीचा किंवा प्रकल्प पद्धतीचा उपयोग केला तर जास्त विद्यार्थ्या संख्यावर आपल्याला वैयक्तिक लक्ष देता येतं किंवा गट पद्धतीने ते गटामध्ये काम करू शकतात. म्हणजे सर्व विद्यार्थी एंगेज असू शकतात. म्हणजे शिक्षकांनी स्थगन आणि गळती कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देण्यापेक्षा गटाच्या माध्यमातून किंवा प्रकल्पाच्या माध्यमातून सुद्धा उपयोग करता येतो. स्थगन आणि गळती कमी करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या
जे दुर्बल विद्यार्थी आहेत या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधन सुविधा पुरवल्या पाहिजेत. म्हणजे जी पाठ्यपुस्तकं आहेत किंवा नोटबुक आहे त्यांना पेन्सिल असेल पेन असतील किंवा जे काही गणवेश असेल किंवा इतर जे शैक्षणिक साधन सुविधा आहे या साधन सुविधांचा जर पुरवठा केला तर स्थगन आणि गळतीचं प्रमाण कमी होऊ शकतं. किंवा त्याचबरोबर शाळेमध्ये ज्या काही मूलभूत सोयी सुविधा आवश्यक असतात म्हणजे शाळेला क्रीडांगण शाळेची इमारत असावी लागते, शाळेला क्रीडांगण असावं लागतं, वाचनालय ग्रंथालय आणि प्रयोगशाळा ही जी पंचसूत्री आहे किंवा पंचशील आहे शिक्षणातलं हे सुद्धा सुविधा शाळेमध्ये असावे लागतात. कारण त्याशिवाय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण होत नाही. आणि ग्रामीण भागामध्ये जे काही मुलींचं शिक्षणाचं स्थगन आणि गळतीचं प्रमाण जास्त आहे त्या बाबतीत पालकांचे उद्बोधन वर्ग घेऊन किंवा पालकांना उद्बोधन करून किंवा ग्रामीण भागामध्ये बालविवाहाच्या दुष्परिणाम सांगून आपण हे स्थगन आणि गळतीची समस्या कमी करू शकतो. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये अगदी ज्या दूरदूर 10-10, 15-15 किलोमीटर आपल्या माध्यमिक शाळा दिसतात त्या माध्यमिक शाळा अगदी 3-3 मैलावर स्थापन करून हे स्थगन आणि गळतीचं प्रमाण आपण कमी करू शकतो. आणि जे काही भटक्या आणि विमुक्त जातीचे विद्यार्थी असतात आणि ते शिक्षण घेत असताना जे काही स्थगन आणि गळतीचं होत असतं त्यासाठी त्यांच्यासाठी नियमांची शिथिलता केली पाहिजे किंवा अनौपचारिक शिक्षण पद्धतीचा उपयोग या भटक्या विमुक्त जातीतील विद्यार्थ्यांना केला किंवा त्यांच्यासाठी साखर शाळा असतील किंवा ज्या ठिकाणी ते काम करत असतात त्या ठिकाणी जर शाळांची निर्मिती केली तर आपल्याला ही स्थगन आणि गळतीची समस्या दूर करता येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढचं पाहिजे गुणवत्तेचा अभाव. आपण पाहिलेलं आहे की या वाढत्या विद्यार्थी किंवा वाढत्या शाळांच्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देता येत नाही. म्हणजे शिक्षणाचं ध्येय काय आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे. फक्त बौद्धिक विकास म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होय का? नाही. या बौद्धिक विकासाबरोबरच त्याचा भावनिक विकास झाला पाहिजे, सामाजिक विकास झाला पाहिजे, सांस्कृतिक विकास झाला पाहिजे. मग या सर्वांचा जर योग्य विकास करायचा असेल तर या अभ्यासपूरक किंवा सांस्कृतिक जे उपक्रम आहेत या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास साधता येतो. परंतु या शाळांच्या विस्तारामुळं विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकासापेक्षा संख्यात्मक विकास म्हणजे जास्त विद्यार्थी बाहेर पडत आहेत परंतु त्यांचा गुणात्मक विकास होऊ शकत नाही. कारण गुणात्मक विकासाकडे लक्ष देत असताना प्रत्येक माध्यमिक शाळांना जे काही शिक्षणाची पंचशिला आहेत किंवा पंचसूत्र आहेत म्हणजे शाळेची इमारत, वाचनालय, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि क्रीडांगण या पंचसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या आतमध्ये जे काही सुप्त गुण असतात या सुप्त गुणांचा विकास या सर्वांच्या माध्यमातून होत असतो. म्हणजे एकंदरीत गुणवत्ता जर वाढायची असेल तर ही पंचसूत्री प्रत्येक माध्यमिक शाळांकडे असायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत गुणवत्ता जर विकसित करायचं असेल तर शिक्षक प्रशिक्षित असावे लागतात. कारण प्रशिक्षित शिक्षक हे वेगवेगळ्या किंवा वर्गाच्या किंवा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा उपयोग करत असतात. किंवा जर प्रत्येक शाळेला आपल्या साधन सुविधा उपलब्ध करता येत नसतील तर शाळा समूह योजना म्हणजे याचाच अर्थ एक दर्जेदार माध्यमिक शाळा निर्माण करायची आणि त्या माध्यमिक शाळेमध्ये सर्व भौतिक साधन सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आणि त्यांच्या परिसरामध्ये ज्या काही प्राथमिक किंवा इतर माध्यमिक शाळा असतील त्या माध्यमिक शाळांनी किंवा त्या प्राथमिक शाळांनी त्या शाळा समूह योजनेचा उपयोग करून घ्यायचा. म्हणजे त्याच्यामधून गुणवत्तेचा अभाव ही समस्या दूर होऊ शकते. किंवा सामूहिक सुविधा केंद्र. सामूहिक सुविधा केंद्र हे सुद्धा खूप छान गुणवत्तेचा अभाव किंवा गुणवत्ता विकसित करण्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे 15 किलोमीटरच्या परिसरामध्ये ज्या काही शाळा असतील त्याच्यापैकी एक शाळा प्रमुख म्हणून त्या शाळेकडे सर्व साधन सुविधा मग अध्ययन अध्यापनाच्या बाबतीत असेल, क्रीडांगणाच्या बाबतीत असेल, वाचनालय, प्रयोगशाळा या सर्व साधन सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायच्या. किंवा गुणवत्ता विकसित करण्यासाठी संस्थानिहाय पर्यवेक्षण किंवा संस्थानिहाय नियोजन. आपण पाहतो की आत्तापर्यंत या शिक्षण पद्धतीमध्ये नियोजन कसं होतं, शासन स्तरावर ती योजना ठरवली जात असते आणि त्या खालोखाल त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर. परंतु त्या योजनेची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करताना कोणत्या अडचणी येतात, कोणत्या समस्या येतात हे काही पाहिलं जात नाही.
मग त्यांचा अहवाल खालून वर जातो आणि आदेश वरून खाली येतो. मग ज्यावेळेस जर आदेश खालून वरून खाली येत असेल तर स्थानिक पातळीवर फक्त त्याची अंमलबजावणी केली जात असते, गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले जात असते. म्हणून जर हे नियोजन बदललं, संस्थानिहाय नियोजन केलं, तर संस्थानिहाय नियोजन करत असताना स्थानिक पातळीवर कोणत्या अडचणी येत असतात आणि त्या कशा दूर करता येतील या हेतूने विचार केला जाऊ शकतो. म्हणून हे नियोजन खालून वर असण्यापेक्षा किंवा वरून खाली असण्यापेक्षा खालून वर असायला पाहिजे. पथक पर्यवेक्षण आपण पाहतो, पूर्वीच्या काळी शाळा तपासणीसाठी यायचे, परंतु ते काय करायचे, आले की एका तासात शाळेची तपासणी करून निघून जायचे. परंतु असं न करता किमान 2 दिवस त्या शाळेचं पथक पर्यवेक्षण केलं पाहिजे आणि पथक पर्यवेक्षणानंतर त्या शाळेंना, विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन, त्या शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शनसुद्धा केलं पाहिजे, म्हणजे गुणवत्ता वाढू शकते. याचबरोबर शाळांची प्रतवारी, म्हणजे ज्या पद्धतीनं सिनियर महाविद्यालयांना नॅक आहे, म्हणजे काय केलं जात असं, नॅकनुसार ग्रेड किंवा प्रतवारी केली जाते, त्याच पद्धतीनं पथक पर्यवेक्षणानंतर या शाळांची प्रतवारी केली पाहिजे. म्हणजे जेणेकरून त्या शाळांना किंवा जी शाळा गुणवत्तेच्या बाबतीत कमी आहे त्या शाळांना आपण कोणत्या घटकाच्या बाबतीत किंवा कोणत्या घटकांच्या बाबतीत आपल्याकडे उणीवा आहेत किंवा कोणत्या समस्या आहेत याची जाणीव होऊन त्यांच्या मनामध्ये गुणवत्तेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून वेगळी इच्छा निर्माण होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, शेवटची समस्या आहे ही परीक्षा पद्धती. आपण पाहतो की सर्वसाधारणपणे शिक्षण पद्धतीमध्ये परीक्षा पद्धतीला फार महत्त्व दिलं जात असते आणि या परीक्षा पद्धतीमध्येही वार्षिक परीक्षेला फार महत्त्व असतं आणि ही वार्षिक परीक्षा सर्वसाधारण पद्धतीने लेखी पद्धतीनुसार व विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीवर, म्हणजे मला जूनमध्ये कोणता घटक शिकवलेला आहे आणि त्याची उजळणी मी कधी करायची, तर मार्च एप्रिलमध्ये. म्हणजे वार्षिक परीक्षा पद्धतीतून किंवा या परीक्षा पद्धतीचे खूप दोष आहेत. आपण पाहतो काही विद्यार्थी 1-2% किंवा 1 मार्क कमी मिळाला तरी आत्महत्या करत असतो. म्हणजे ही परीक्षा पद्धती माध्यमिक शिक्षणामध्ये सुद्धा दोषपूर्ण आहे. किंवा या परीक्षा पद्धतीत व्यक्तिनिष्ठता असते, म्हणजे एकाच विद्यार्थ्याचा पेपर किंवा उत्तरपत्रिका वेगवेगळ्या शिक्षकांनी जर तपासली तर त्याला वेगवेगळे गुण मिळतात. म्हणजे याचाच अर्थ काय, एकच उत्तरपत्रिका आहे परंतु त्या ठिकाणी व्यक्तिनिष्ठता दिसून येते. म्हणून ही परीक्षा पद्धतीतील ज्या काही उणीवा आहेत ह्या उणीवा किंवा दोष जर कमी केले तर माध्यमिक शिक्षणाची गुणवत्ता विकसित होऊ शकते किंवा घोकंपट्टी किंवा स्मरणशक्तीवर परीक्षा न घेता प्रॅक्टिकल पद्धतीनुसार परीक्षा घ्याव्यात किंवा मौखिक परीक्षा घ्याव्यात, जेणेकरून विद्यार्थी समोरासमोर माहिती देऊ शकतो. आणि ही परीक्षा किंवा ही समस्या दूर करण्यासाठी परीक्षांची संख्या कमी करणे, म्हणजे आत्ता जे काही माध्यमिक स्तरावर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आलेलं आहे हे मूल्यमापन याच परीक्षा पद्धतीतील दोषांमधून आलेलं आहे. म्हणजे आत्ता विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे सतत केलं जात असतं, परंतु त्यालाही दोष दिला जात आहे की वारंवार परीक्षाच घ्यायच्या आहात का. म्हणजे या ठिकाणी परीक्षा पद्धतीचे दोष कमी करत असताना परीक्षांची संख्या कमी केलं पाहिजे. त्याचबरोबर परीक्षा ज्या काही लेखी पद्धतीनुसार होतात आणि लेखी पद्धतींमुळे झाल्यामुळं व्यक्तिनिष्ठता जी येते ही व्यक्तिनिष्ठता दूर करण्यासाठी परीक्षा पद्धतीमध्ये जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ प्रश्नप्रकारांचा उपयोग करावा. म्हणजे त्या ठिकाणी व्यक्तिनिष्ठता येणार नाही आणि विद्यार्थ्यांना गुणाऐवजी श्रेणी द्यावी, म्हणजे ABC जे काही श्रेणी आहे श्रेणी द्यावी, म्हणजे ही परीक्षा पद्धतीतील दोष दूर होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या तासाला हे जे काही महत्त्वाचे 4 घटक आहेत, आवडवे, विस्तार, स्थगन व गळती आणि गुणवत्तेचा अभाव व परीक्षा पद्धती, या समस्या व त्यावरील उपाययोजना यांचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.